ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಆಗಿದೆ. ಟೋಟಲ್ 5 ಮುಸ್ಲಿಂ ಬೇಸ್ಡ್ ಮೈನಾರಿಟಿ ಬೇಸ್ಡ್ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟೀಸ್ ಒಂದು ಟೇಬಲ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ತಮ್ಮ ಈ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಜಿನಿಯರ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಏನಿದೆ, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಈ ಗುಲ್ಬರ್ಗ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಮುಸ್ಲಿಂ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಬಜೆಟ್ ಎಲ್ಲ ಕೋಟಿಗಷ್ಟು ಬಜೆಟ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಬಟ್ ಕೆಳಗಡೆ ಆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಏರಿಯಾಸ್ಗೆ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇರಲಿ, ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಇರಲಿ, ಬಿಜೆಪಿ ಇರಲಿ, ಅಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಲೀಡರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ನಾವುಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ರಿಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಜೀವವಾಗಿ ನಮ್ಮ ಇಶ್ಯೂಸ್ ಏನಿದೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಮೈನಾರಿಟಿ ಬೇಸ್ಡ್ ಮುಸ್ಲಿಂ ಪಾರ್ಟೀಸ್ ಏನಿದ್ದೀವಿ, ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅವ್ರ ನಾವು ಒಂದು ಅಪೋಸಿಟ್ ಒನ್ ಆಗಿ ನಾವು ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಸಲ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಮುಂಬರುವ ಗುಲ್ಬರ್ಗ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ 5 ಪಾರ್ಟಿ ಕೂಡಿ 55 ವಾರ್ಡ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತಾ ಬೇರೆ ದಲಿತರ ಒಬಿಸಿ ಪಕ್ಷ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಿಂದುಳಿದ ಪಕ್ಷಗಳನ್ನು ಒಗ್ಗೂಡಿಸಿ ಒಂದು ಗ್ರೇಟರ್ ಅಲಯನ್ಸ್ ಮಾಡಿ ಮುಂಬರುವ ಕಲಬುರಗಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡುವುದು ನಮ್ಮ ಗುರಿ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದೇನು ಈ ಪಕ್ಷದ ಮೇನ್ ಗುರಿ ಅಂದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಮತ್ತೆ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಹೊಸದಾಗಿ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಇದು 3 ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷ ಇದೆ ಕಲಬುರಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಡೈನಾಸ್ಟಿ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ನಡೀತಾ ಇದೆ, ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ ಇರಲಿ, ಸ್ಟೇಟ್ ಲೆವೆಲ್ ಇರಲಿ, ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಇರಲಿ. ಸೊ ಅದನ್ನು ತಡೆಯಲು ನಾವು ಈ ಮುಸ್ಲಿಂ ಯುನೈಟೆಡ್ ಫ್ರಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಜುನೀನ್ ಮುಸ್ಲಿಂ ಲೀಡರ್ಶಿಪ್, ಜುನೀನ್ ದಲಿತ್ ಲೀಡರ್ಶಿಪ್, ಜುನೀನ್ ಒಬಿಸಿ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಮುಂದೆ ಬರಬೇಕಂತ ಆ ಕನಸಿನಿಂದ ಈ ಫ್ರಂಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಇದು ಅಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿ ಇವತ್ತೇ ನಾವು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಬೇರೆ ಬೇರೆ ಮೀಟಿಂಗ್ಸ್ ನಡೆದು 4-5 ಮೀಟಿಂಗ್ಸ್ ನಡೆದಾದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಮೈನಾರಿಟಿ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟೀಸ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಾಮನ್ ಮಿನಿಮಮ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡಿ ಈ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಅನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಕಲಬುರಗಿ ಜನತೆಗೆ ಮತ್ತೆ ಮೀಡಿಯಾ ಮತ್ತೆ ಪತ್ರಕರ್ತ ಮಿತ್ರರಿಗೆ ನಮ್ಮ ಈ ಮುಸ್ಲಿಂ ಫ್ರಂಟ್ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ಸಹಯೋಗ ಮಾಡಿ ಇದನ್ನೇನ್ ಸಣ್ಣ ಆಬ್ಜೆಕ್ಟಿವ್ಸ್ ಇದೆ ಇದನ್ನು ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸಲು ನಮ್ಮನ್ನ ಸಹಕರಿಸುವಂತ ನಾವು ಕೇಳ್ತಿರೋದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. हमारी कम्युनिटी में एक तरह की बेचैनी भी है कि भाई आखिर हम लोग किसी के सपोर्ट में जा रहे हैं तो हमारे उसका रिटर्न क्यों नहीं मिल रहा है, हमारे हितों की बात क्यों नहीं हो रही है. तो इसके लिए बेहतर है कि हम लोग अपना एक प्लेटफॉर्म बना लें और अपने लिए खुद काम करें. वैसे हम लोग हमारी अपनी जो छवि है एक सेकुलर के तौर पर है पूरे इंडिया में, लेकिन कुछ हमारे अपने दूसरे दल भी हैं जो सियासी पॉलिटिकल दल हैं वो भी काम कर रहे हैं. तो हम ये सोचे कि उनका पूरा यूनाइटेड एक फ्रंट बना के अपनी बात को सामने रखें और अपने हितों के लिए काम करें, अपने अधिकारों के लिए, अपने राइट्स के लिए काम करें. जस्ट उसका फॉर्मेशन का एक ये है. अब बहुत से सवाल आते हैं, पता हो सकता है कि भाई आप नेशनल पार्टियों में थे अलग से क्यों, वो उनकी जो ट्रीटमेंट है हमारे साथ वो कुछ सफिशियंट या क्या बोलना चाहिए उसको इतमान बख्श नहीं है हमारे लिए. लिहाजा हम लोग अपने लिए ये काम करने के लिए नया है अपने टाइप का जो पूरे मुस्लिम कम्युनिटी को रिप्रेजेंट करने वाले जो पार्टियां हैं, हालांकि अदर कम्युनिटीज भी है उसमें, दूसरे कम्युनिटीज के लोग भी उसमें है शामिल, ऐसा नहीं कि सिर्फ मुसलमान ही है, सब कम्युनिटी के लोग उसमें शामिल है, लेकिन ज्यादा जो है रिप्रेजेंट मुसलमानों को करती है क्योंकि वही बहुत ज्यादा सफरर है, बहुत ज्यादा जो पिछड़े हुए हैं, तो उनको आगे लाने के लिए और कम्युनिटीज के साथ जो पसमानदा है, जो हमारे बहुजन समाज के लोग हैं, आदिवासी है, ओबीसी के लोग हैं, इन सबके साथ लेकर जो है हम ये जो हमारे
जो भारत देश है उसका जो पिछड़ा तबका है उसको आगे बढ़ाने के लिए हमारे लोग काम कर रहे हैं, तो ये एक नई शुरुआत है गुलबर्गे से। ये पूरा एक प्लेटफॉर्म पे आकर हम अपने तौर पे एक नया मैसेज दें, और आज प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद ये है कि ना सिर्फ हमारे खिलाफ होने वाले अत्याचार की बात करेंगे, हमारे के लिए हमारे लिए जो इंसाफ होना चाहिए उसकी बात करेंगे, बल्कि दूसरे कम्युनिटीज को हम साथ लेकर हमारे साथ मिलाकर अपनी उनकी आवाज में हमारी आवाज में उनकी आवाज मिलाकर एक अच्छा गठजोड़ बनाने की कोशिश करने के लिए ये फ्रंट का काम आएगा हुआ है। अब हमारे रहीम साहब में आपके सामने डिटेल वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मुबीन रिया साहब को कन्वेनर यूनाइटेड मुस्लिम यूनाइटेड फ्रंट, अब्दुल रहीम पटेल SDPI स्टेट सेक्रेटरी, अली मेहमद साहब कन्वीनर मुस्लिम यूनाइटेड फ्रंट, मैं मुबीन अहमद नॉर्थ प्रेसिडेंट वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया, मौलाना मोहम्मद नू ऑल इंडिया इंडियन यूनियन मुस्लिम लीग प्रेसिडेंट गुलबर्गा, मैं आगे की कार्रवाई के लिए मुस्लिम यूनाइटेड फ्रंट के कन्वीनर अलीम साहब को दावत देता हूं कि आगे की कार्रवाई करें।